नमस्कार मित्रांनो, मी यशोदीप शेडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या पेजवरती. मित्रांनो, आपण बघत आहोत भरपूर जणांना कार इंडस्ट्रीमध्ये किंवा कार्समध्ये बाईक्समध्ये खूप जास्त आवड असते, आणि म्हणूनच आज आपण एका अशा व्यक्तीसोबत मुलाखत करणार आहोत ज्याने संगमनेर अहमदनगर अजिबात नाही तर अगदी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं कार केअर युनिट चालू केलंय, आणि ते म्हणजे मयूरजी पवार सर. नमस्कार. मयूरजी पवार सर हे माझे खूप जुने मित्र आहेत, आणि त्याचमुळे या मैत्रीच्या स्वरूपाला आज आम्ही तुमच्यापर्यंत एक माहितीपूर्ण पॉडकास्ट घेऊन येतोय ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कारच्या रिलेटेड जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स यामधनं क्लिअर होतील आणि तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शन यातनं भेटेल. तर चला तर सुरुवात करूया. नमस्कार मयूर. नमस्कार सर. सो मयूर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही या बिझनेसमध्ये येण्याआधी थोडंसं तुमच्याबद्दल व्यक्तिशः सांगा की तुमचं शिक्षण काय झालंय, तुम्ही कशा पद्धतीने या व्यवसायामध्ये आलात, आणि खास करून तुम्ही कारचाच व्यवसाय का निवडला? येस, बेसिकली कसं आहे माहिती सर, माझं शिक्षण डिप्लोमा मेकॅनिकल झालेलं आहे. ज्यावेळेस मी डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं होतं ना, त्यावेळेस ते मला ऑटोमोबाईल डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं होतं. मी ऑटोमोबाईल डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं, बट माझ्या वडिलांनी तिथे जाऊन परस्पर चेंज केलं आणि डिप्लोमा मेकॅनिकलला ॲडमिशन घेतलं. तो सगळ्यात माझ्यासाठी थोडा आवडीचं नव्हतं ते, बट तरी पण मी डिप्लोमा मेकॅनिकल पूर्ण केला आणि ह्या इंडस्ट्रीमध्येच आलो. बिकॉज माझं पॅशनच ह्या इंडस्ट्रीमधलं होतं, ऑटोमोबाईल रिलेटेड काम करणं हे माझं पॅशन होतं. त्यातल्या त्यात खास मला लहानपणापासून आहे ना एक डिटेलिंगची जास्त आवड होती. कार डिटेलिंग एक सेगमेंट आपण थोड्या वेळाने त्याच्यावरती चर्चा करू डिस्कस, ओके, बट डिटेलिंगमध्ये मला जास्त आवड होती आणि मी बरोबर ह्या फील्डमध्ये माझ्या पॅशन बरोबर मी जोडलं गेलेलो आहे. ओके. आणि नंतर डिप्लोमा झाल्यानंतर मी काही दिवस मारुती डीलरशिपमध्ये पण जॉब केला, महिंद्रा डीलरशिपमध्ये पण काही दिवस जॉब केला. बट मला एक बिझनेस करायचं आहे तर माझ्या लहानपणापासून स्वप्न होतं. मला इतकं काही कळत नव्हतं, पण त्यावेळेस मला असं वाटायचं का माझी कंपनी असावी, मला माझी कंपनी चालू करायची, असं एक त्यावेळेसचं स्वप्न होतं. पण बेसिकली बॅकग्राऊंड काही नव्हतं आणि त्यातल्या त्यात कशी कंपनी चालू करायची का छोट्यापासून चालू करायची हे काहीच माहीत नव्हतं. मग नंतर जॉब केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत गेल्या. नंतर मी 2018 लास्टला कार स्पा चालू केलं. ॲक्च्युली बेसिक कार वॉशिंग चालू केलं होतं मी. ओके. कार वॉशिंग चालू केल्यानंतर मग त्याच्यातून हळूहळू ग्रो होत मी ऑटोफॉर्म या नामांकित कंपनीची फ्रँचायझी घेतली कार सीट कवरची 2020 जानेवारीमध्ये फ्रँचायझी घेतली आणि मार्च 2020 कोविड लागला. ओके. कोविड आल्यानंतर एक 6-8 माझ्याकडे म्हणजे ऍक्च्युअली काहीच नव्हतं, सगळं लोन घेऊन चालू केलं होतं. एकदम डिप्रेशन मध्ये गेलो किंवा आता खर्च कसा काढायचा त्या महिन्यातला इथून प्रश्न चालू झाले होते माझे. बट त्यावेळेस मला खूप काही वेळ मिळाला जो घरी मी अभ्यास करू शकलो, काम कसं करायचं, बिझनेसेस चालतात कसे, टीम कशी हँडल करायची, प्रोसेस काय, सिस्टम काय, या गोष्टी मी बऱ्यापैकी शिकलो. नंतर मग पिकअप घेतला मी माझ्या बिझनेसमध्ये आणि त्यावेळेस मला ऑटोफॉर्म कंपनीचा फास्टेस्ट ग्रोईंग अवॉर्ड पण मिळाला होता खास 2020. नंतर मग जसं कंपनी चालू करायचं स्वप्न ते स्वप्न होतं, म्हणून माझं असं मी फायनल केलं की आता महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कार केअर युनिट आपण संगमनेरमध्ये चालू केलं पाहिजे. हळूहळू आम्ही एकेका बिझनेसमध्ये एंट्री करत गेलो, आधी सीट कवर, नंतर ॲक्सेसरीज, नंतर इलेक्ट्रॉनिक सेगमेंट आता जस्ट आम्ही चालू करतो आहे, नंतर आम्ही डेंटिंग पेंटिंगच्या व्यवसायामध्ये आत्ता येतो आहे, आणि परत मी जो सगळ्यात पहिल्यांदा बिझनेस चालू केला आता कार वॉशिंग, आता तोही आम्ही परत चालू केला आहे. 22,000 square feet संगमनेरमध्ये आपलं आता कार केअर युनिट आहे सर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो सर, ज्यावेळेस मी तुमचं पॉडकास्ट घ्यायला येत होतो त्यावेळेस मी माझ्या इन्स्टाला एक स्टोरी टाकलेली आणि त्यातनं मी माझे जे प्रेक्षक होते त्यांना विचारलेलं की तुम्हाला नेमकं काय जाणून घ्यायचं, तर त्यातनं मुलांनी विचारलं की तुम्ही नेमकं व्यवसायाचं नाव कसं फायनल करता, त्यातल्या त्यात तुम्ही व्यवसायासाठी फायनान्स कसं उभे करता, आणि त्यातल्या त्यात तुम्ही बिझनेसमध्ये कोणते कोणते चॅलेंजेस येता. तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हाच आहे की तुम्ही मयूर ॲटो वर्ल्ड हे नाव का दिलं, दुसरी गोष्ट तुम्ही व्यवसायासाठी जो फंड रेज केला असेल किंवा जो फायनान्स उभा केला असेल तो कशा पद्धतीने उभा केला, आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असेल तो म्हणजे असा की या व्यवसायामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत काय काय चॅलेंजेस आलेत? येस, सगळ्यात फर्स्ट तुमचा पहिला प्रश्न जो आहे का तुम्ही मयूर ऑटो वर्ल्ड हे का नाव दिलं. बरोबर. ॲक्च्युअली ज्यावेळेस 2019 एंडिंगला मला हा काम चालू करायचं होतं, तर त्यावेळेस बरेचसे माझ्या इंडस्ट्रीमध्ये काय आलेलं तर मी बरेचसे नावं बघितले होते, समथिंग कार डेकोर, अमुकअमुक डिटेलिंग, अमुकअमुक डिटेलर, हे कार डेकोर, ते कार डेकोर, मला ते ना थोडं जे माझ्या डोक्यात ते जाईना कन्सेप्ट ते. बट मला जे काम करायचं होतं ना ऑटोमोबाईलचे रिलेटेड, आज बऱ्याचशा सेगमेंटमध्ये मला जायचं आहे किंवा मी जाणार आहे आणि गेलेलो पण आहे, तर त्याच्या रिलेटेड प्रत्येक
कामासाठी एकच नाव राहिलं पाहिजे हे एक वाटलं. ऑटो वर्ल्ड म्हणून हे एक ऑटो वर्ल्ड फायनल केलं मी सगळ्यात फर्स्ट. वर्ल्ड म्हणजे त्याच्या रिलेटेड बरेचसे काम आहे त्यात ऑटो वर्ल्ड. सेकंड थिंग मी काय केलं का मयूर का सिलेक्ट केलं, बिकॉज आपल्या व्यवसायाचं आहे ना सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतः ब्रँड अँबेसिडर असलो पाहिजे. बरोबर. आपण स्वतः जर ब्रँड अँबेसिडर नसेल, आपली फेस व्हॅल्यू तितकी नसेल, तर तो बिझनेस इतका फास्ट ग्रो होत नाही असं पर्सनली मला वाटतं. आणि फर्स्ट एंटरप्रिनरशिप किंवा फर्स्ट एंटरप्रिनर असल्यामुळे म्हणजे घरात तरी व्यवसायाची काही पार्श्वभूमी नाही, त्यामुळे मला जितकं रॅपिड फास्ट जायचं होतं त्याच्यासाठी मी माझ्या नावाचाच जास्तपणे प्रयत्न केला. बरोबर. म्हणजे तुम्ही पर्सनल ब्रँडिंगचा एक विचार करून आणि त्यासोबत काहीतरी हटके जे लवकर हायलाइट होईल असं तुम्ही नाव. माझ्या इंडस्ट्रीमध्ये तरी असं पहिलं नाव माझं आहे, मी कधीही कुणाची कॉपी करत नाही. व्हेरी नाईस. मला कुणाचं नाव आवडलं किंवा कार डेकोर आवडलं हे तर ते मला पर्सनली आवडत नाही कॉपी करायला. नाही बरोबर. म्हणून मी स्वतः इनोव्हेशन करत असतो किंवा काहीतरी इनोव्हेटिव्ह प्रत्येक गोष्टीत आणण्याचा माझा प्रयत्न असतो, त्या हिशोबाने मी मयूर ऑटो वर्ल्ड नाव फायनल. नाही, तुम्ही इनोव्हेशन करता म्हणून आज तुम्ही आपल्या पेजवरती पॉडकास्ट देताय हे तितकंच खरं. अगदी छान तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं, परंतु अजून एक माझा प्रश्न पडतो तो म्हणजे असा की तुम्ही हा व्यवसाय चालू केला, मग जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही कार वॉशिंग पासून तर आज संगमनेर नाही अहमदनगर नाही तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं कार केअर सेंटर इथपर्यंतचा प्रवास, आणि तेही एवढ्या कमी वयामध्ये. मग एवढा मोठा प्रवास करत असताना तुम्ही जो फंड होता किंवा फायनान्स होता तो कशा पद्धतीने उभा केला? कारण फंड रेजिंग इज अ बिगेस्ट क्वेश्चन, बिगेस्ट चॅलेंज फॉर टुडेज युथ. सर, याला तुम्ही काय उत्तर द्याल? बऱ्याचदा आहे ना यूथला नवीन बिझनेसेस चालू करायचे असतात, हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन विचारला सर. आणि बरेच लोक म्हणतात किंवा माझे बरेचसे मित्र म्हणतात की माझ्याकडे पैसे नाही पण मला बिझनेस चालू करायचा, पैसे नसल्यामुळे ते चालू करत नाही. बट बिझनेस करण्यासाठी ना सर पैसे लागत नाही तर इनोव्हेटिव्ह आयडिया लागते. जी आयडिया असेल त्याचा तुम्ही फंड कसं उभा करायचा, तर मी माझ्या याच्यावरनं सांगतो. माझ्याकडे पहिल्यांदा पण नव्हतं आणि आत्ता पण एक रुपया पण माझा स्वतःचा नव्हता, तरी पण मी बिझनेस चालू केला. मी बँकेकडनं फायनान्स घेतला, सगळ्यात फर्स्ट मायक्रो फायनान्स घेतलं होतं मी. सगळ्यात पहिलं कार वॉशिंग युनिट चालू केलं होतं तेव्हा, आणि आता मी बँकेकडनं लोन घेतलेलं आहे. ऑलमोस्ट मी दोन बँकांमिळून किंवा तीन बँकांमिळून 1 crore लोन आज घेतलेलं आहे. माझ्याकडे आयडिया इनोव्हेटिव्ह आयडिया होती, इनोव्हेशन्स होतं, बट हे मी आज चालू केलं, हे काही एका रात्रीतून चालू केलेलं नाही आहे. याच्यासाठी मला आजपर्यंत येण्यासाठी 6 लागलेत. बऱ्याचदा काय होतं नवीन माणसं किंवा नवीन जे आपले यूथ व्यवसायामध्ये येताना त्यांना एका रात्रीत सगळं मोठं करायचं असतं, तर ते एका रात्रीत सगळं मोठं काही होत नाही, छोट्या छोट्या स्टेप पार करत 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 वरती जायला लागतं. बरोबर. मित्रांना विचारलं तर ते म्हणते माझ्याकडे बिझनेसला पैसेच नाही, मग बिझनेस कसा चालू करू. त्यांना जायचं असतं लिफ्टमध्ये बसून वरती, पण ऍक्च्युअल बिझनेसची प्रोसेस आहे पायरी पायरी चढून जायला. बरोबर. तर मीही काय केलं, मी बँकेकडनं सगळं फायनान्स घेतलेलं आहे, आणि लॉट ऑफ चॅलेंज आलेले आहेत. एक एक चॅलेंज पार करत पुढे गेलं तर दुसरं चॅलेंज पुढे उभं राहतंच. याच्यापेक्षा मोठे मोठे चॅलेंज नेहमी तयार असतात. चॅलेंजेस जो कोणी पार करू शकेल तर त्याला बिझनेस इझी आहे. ओके. अजून एक प्रश्न होता की नॉर्मली आता तुम्हाला हे 4 ते 5 एक कॉमन चॅलेंजेस कोणते आले जे एका व्यावसायिकाला येतात? कॉमन चॅलेंजेस असे मला तरी खास काही असे कॉमन चॅलेंज आलेले नाही आहेत सर. मल्टिपल चॅलेंजेस असतात बिझनेसमध्ये, रोज सकाळी नवीन चॅलेंज उभा असतो. असे कॉमन चॅलेंज म्हणण्यासारखं असं तरी माझ्याकडे काही नाही येत. ओके. करंट सर्वात मोठं चॅलेंज काय सध्याच्या सिच्युएशनला? सर्वात मोठं तुमच्या समोर असलेलं चॅलेंज काय, किंवा आज सकाळपासून जर तुम्ही एखादं चॅलेंज सांगू शकता, किंवा कालचं दिवसभरातलं एखादं सांगू शकता, मागच्या आठवड्यातलं सांगू शकता? करंट चॅलेंज असं आहे का आपल्याकडे माणसं मिळत नाहीत काम करण्यासाठी, म्हणजे स्किल्ड माणसं लवकर मिळत नाही काम करण्यासाठी, हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे माझ्यासाठी. पण आता याच दृष्टीने आपण दुसरीकडे बघितलं ना, आपल्या आपण जिथे पॉडकास्ट घेतो ना इथे पाठीमागे अगदी 5 ते 6 वरतीच एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्या इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी पण चांगले, तिथेही ऑटोमोबाईल मेकॅनिकल ब्रँच आहे, पण तिथे मुलांची बोंबाबोंब चालू आहे की आम्हाला नोकऱ्या नाही आहे. मग यामध्ये अडचण काय? तुम्ही तर बोलता आम्हाला स्किल लेबर भेटत नाही, तिथे पोरं ओरडताय की आम्हाला नोकऱ्या भेटत नाही. मग या दोघांमध्ये नेमकं अडतंय कुठे? आपल्याकडे काय होतं, माणसांना काम करायची लाज वाटते. ॲक्च्युअल फ्लोअरवरती काम करायला कोणी नाही म्हणतं, तर गाडी वॉशिंगला माणसं का बरं मिळत? आम्ही आता बाहेरनं माणसं आणलेत, दुसऱ्या स्टेटमधनं माणसं आणलेले आहेत. बापरे. स्किल्ड लेबर जे हायेस्ट सॅलरी आम्ही देतोय, मार्केट रेटपेक्षा 3 सॅलरी आम्ही त्यांना देऊन ते माणसं आणलेत. बट इथल्या माणसांना काय झालं माहिती आहे, काम करायची थोडी लाज वाटते. आणि कोणी बघितलं तर माझे घरचे काय म्हणतील, माझा मित्र काय म्हणणार, तू तिथे कशाला गॅरेजमध्ये जाऊन काळे हात करतोय? तर ह्या गोष्टी आहेत सर याच्यामध्ये. माणसं मिळतात बट स्किल्ड माणसं लवकर मिळत नाही, आणि त्यांना प्रत्येकाला व्यावसायिक व्हायचं असतं. आजकाल आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तरी तो सिनेरिओ मी जास्त बघतो, प्रत्येकाला व्यवसाय चालू करायचे आहेत.
आणि त्या पोझिशनला ते लोक काम करायला तयार होत नाहीत. ओके ठीक आहे, ॲज अ एंटरप्रेन्युअर आज प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला काही ना काही व्यवसाय करायचा आहे, पण एक तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे आज एम्प्लॉयबिलिटी किंवा एम्प्लॉयमेंट या विषयावरती आपण एक बोललो, ते खूप छान होतं. बट त्याचवेळेस एक दुसरा मनामध्ये प्रश्न येतो, तो म्हणजे असा की तुम्ही बोललेत की मी बाहेरचे काही स्टेटमधनं लोक या ठिकाणी आणलेत, मग अशी नेमकं तुम्ही कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट आहेत तुमचे का ज्याच्यासाठी तुम्हाला बाहेरनं स्किल एम्प्लॉय आणावे लागत आहेत, मला त्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस बद्दल जाणून घ्यायला आवडेल. येस, आता मयूर ऑटो वर्ल्ड अंतर्गत आम्ही काय काय काम करतो एक थोडं पहिल्यांदा सांगतो, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण किंवा जे व्हिडिओ बघतात त्यांच्या पण एक लक्षात येईल. सगळ्यात माझे तीन बिझनेसेस आहेत किंवा चार बिझनेस आहेत. कार केअर युनिटमध्ये आम्ही कार ॲक्सेसरीजचं एक काम करतो, त्याच्यामध्ये आम्ही ऑटोफॉर्म ऑटोक्रूज ह्या दोन ब्रँडसोबत काम करतो. त्यानंतर डिटेलिंगमध्ये आम्ही टर्टल वॅक्सचं काम करतो, कार डिटेलिंगचं आम्ही एक काम करतो. त्याच्यानंतर आम्ही आता डेंटिंग पेंटिंग नव्याने चालू करत आहेत आणि कार वॉशिंग आम्ही करत आहोत. आणि आपलं स्वतःचं कार बॉडी कवरचं एक मॅन्युफॅक्चरिंग आहे जे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फक्त आपल्या मयूर ऑटो वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरनं जे काही ऑर्डर येतील ते आम्ही फुलफिल करतो आहे. असे मी तीन चार सेगमेंटमध्ये काम करतो आहे. ओके ओके, आता जे तुम्ही कार डिटेलिंग बद्दल काहीतरी बोललात, म्हणजे कार डिटेलिंग हा शब्द माझ्यासाठी खूप नवीन आहे, मला याची म्हणजे थोडीशी आयडिया द्याल का नक्की काय की नक्की. आता कार डिटेलिंग म्हणजे काय, आता हा खूप नव्याने आणि एकदम फास्ट ग्रोथ झालेली इंडस्ट्री आहेत आमच्या फील्डमध्ये ऑटोमोटिव्हमध्ये. डिटेलिंग हा शब्द आता बऱ्याचदा ऐकायला मिळतोय सध्या. बरोबर, डिटेलिंग म्हणजे काय, आता जी काय तुमची कार आहे तिला थोरोली क्लीन करणं, एकदम प्रॉपर क्लीन करणं, तिचं इंटेरियर आणि एक्सटेरियर तिला रिकंडिशन करणं, तिला पॉलिशिंग करणं, क्लिनिंग करणं, तिला रिकंडिशन करणं, पेंट जॉब असेल काही पेंट जॉब करणं, डेंटिंग पेंटिंग करून तिला पूर्ण एकदा परत नव्यासारखी बनवणं, किंवा नवीन कार आहे तिला प्रोटेक्ट करणं. तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे कारला 10-15 लाख रुपये 20 लाख रुपये, तर ती इन्व्हेस्टमेंट खराब होऊ नये म्हणून तिची कोटिंग्स करणं, कार जुनी असेल ती तिला परत रिकंडिशन करणं, ह्या टोटल प्रोसेसला कार डिटेलिंग हा शब्द कॉमनली वापरला जातो. तशा पहिल्या तर डिटेलिंगच्या खूप काही व्याख्या आहेत, बट प्रॅक्टिकली ही डेफिनेशन तिला सगळ्यात जास्त सूट करते. ओके ओके, आता कार डिटेलिंगमध्ये काही प्रकार पडतात का? खूप प्रकार आहेत सर कार डिटेलिंगमध्ये. एक्सटेरियर डिटेलिंग आहे ज्याच्यामध्ये पॉलिशिंग येतं, रबिंग येतं, कंपाऊंडिंग येतं, त्यानंतर सिरामिक कोटिंग, ग्राफिन कोटिंग, PPF, पेंट प्रोटेक्शन फिल्म, हे सगळे एक्सटेरियर डिटेलिंग झालं. म्हणजे एक्सटेरियर गाडीची ब्युटिफिकेशन करणं, डल झालेली गाडीला परत एकदा चांगल्या कंडिशनमध्ये आणणं, आणि जी काही नवीन कार असेल तिला खराब होऊ नये म्हणून प्रोटेक्ट करणं, ही एक्सटेरियर डिटेलिंग झाली. इंटेरियर डिटेलिंग काय होतं, बऱ्याचदा कार वापरून खराब होते, आतमधनं खराब होते, पॅनल्स वगैरे रूफ लाइनिंग्स असेल ते काळे पडतात, त्याला परत एकदा क्लीन करून. आता ही टेक्निकल प्रोसेस आहे, नॉर्मल ठिकाणी काम करणं आणि एखाद्या चांगल्या ठिकाणी काम करणं याच्यात मध्ये फार फरक आहे. डिटेलिंग इंडस्ट्रीमध्ये मेनली काय, स्किल्ड माणसांकडनं जे काम केलं जातं किंवा चांगले प्रोडक्ट्स वापरून जे काम केलं जातं त्याचा रिझल्ट आणि साध्याचा रिझल्ट फार वेगळा येतो सर. ओके व्हेरी नाईस. सो डेफिनेटली तुमचं या क्षेत्रातलं डिटेलिंग, म्हणजे डिटेलिंगबद्दल सांग सांगता डिटेलिंगमधलं नॉलेज आज मला कळालं, म्हणजे खूप वास्ट तुमचा अनुभव दिसतो. माझं पॅशनच कार डिटेलिंग होतं लहानपणापासून. आमच्या घरात एक गाडी होती तिच्यावरती मी वेगवेगळे प्रयोग करत गेलो. अगदी निर्मापासून तर चांगल्या कार वॉशिंग शॅम्पूपर्यंत धुतल्यानंतर गाडी वॉश केल्यानंतर काय फरक आहे हे सगळे प्रॅक्टिकली मी सगळे एरर ट्राय केले, एरर सांगणे ट्रायल्स केल्या, त्याचे रिझल्ट्स काय ते बघितले, हळूहळू हळूहळू सगळं शिकून घेतलं मी आणि मग मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो. आणि तरी पण मी एका प्रोफेशनलकडनं ट्रेनिंग घेतलं, जे मी 5 ते 6 महिने ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर मी स्वतः कार केअर इंडस्ट्री किंवा डिटेलिंग सेंटर चालू केलेलं आहे. असं आलो डायरेक्ट चालू केलं असं याच्यात झालेलं नाही. खूप माझ्याकडनं पण खूप काही चुका झालेल्या आहेत पण त्या माझ्या वैयक्तिक गाडीवरती झाल्यात, हा फरक आहे. सो मयूर सर, एक आत्ता रिसेंटली माझ्यासोबत एक किस्सा आलेला. मी माझे एक मित्र आहेत, चांगले नावाजलेले आहेत, त्यांनी आता रिसेंटली कार घेतलेली, चांगल्या मोठ्या ब्रँडची घेतलेली. तर त्या गाडीला अगदी आम्हाला पॉशमध्ये आम्हाला कव्हर घ्यायचं होतं म्हणून आम्ही नाशिकला गेलेलो. आता त्यांचं एका फ्रँचायझीचं ओपनिंग होतं, मग म्हटलं चला तुम्ही फ्रँचायझीचं ओपनिंग करा आणि नंतर मग आपण तसंच कव्हर घेऊयात म्हणून आम्ही गेलो कव्हर घ्यायला. त्या दुकानात आम्ही गेलो, मग मी त्यांना, मला तुमचा म्हणजे आधी ऑलरेडी कॉन्टॅक्ट होता, पण म्हटलं कुठं जाणार आता संगमनेरला, कुठं मयूर शेटला भेटायचं आणि मग ते बघायचं. त्यापेक्षा मग मी काय केलं की तिथेच त्यांना बोललो की सर तुमच्याकडे ॲटोफॉर्मचं अवेलेबल आहे का, म्हणजे ॲटोफॉर्मचं सीट कवर वगैरे अवेलेबल आहे किंवा त्याच्याही पेक्षा एखादा चांगला ब्रँड आहे का. तर ते बोलले हा एक आहे, हा आहे ना, हा ॲटोफॉर्म सारखाच आहे आणि त्याच्याही पेक्षा 6,000 स्वस्त आहे. मग माझा मित्र तसा
एकदम चुजी काइंड ऑफ पर्सन आहे. तो म्हटला की यशोदीप आपण नंतर डिसिजन घेऊयात, गाडी काय नवीनच आहे, अजून थांबूयात आपण. आणि मग आम्ही तिथून निघून गेलो. पण त्याने अजूनही गाडीला सीट कव्हर टाकलेलं नाही. मग अशा वेळेस ही सिच्युएशन माझ्या समोर घडली, तर तुम्ही त्याला काय गाईड कराल मग? करेक्ट आहे सर. सगळ्यात फर्स्ट मला थोडं आधी थोडं इंट्रोडक्शन द्यायला आवडेल. त्यांनी जे काही सीट कव्हर टाकण्यासाठी गेले होते त्याच्या रिलेटेडच मी सांगतो. ऑटो फॉर्म आणि ऑटो क्रूजचं आम्ही काम करतो. Okay. त्या कंपनीबद्दल मी थोडंसं डीपली सांगतो, म्हणजे आपल्या क्वेश्चनला मला चांगला आन्सर देता येईल. ऑटो फॉर्म ऑटो क्रूज ही इंडियातली नंबर वन कार सीट कव्हर मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे सर. ती कंपनी 14 कार कंपन्यांना ओईमध्ये सीट कव्हर सप्लाय करते, म्हणजे टॉप एंड मॉडेल्समध्ये ज्या काही सीट कव्हर्स येतात त्याच्यापैकी ही कंपनी एक सीट कव्हर देणारी कंपनी आहे. इतक्या हाय लेवलला ती कंपनी प्रिसाईज सीट कव्हर मॅन्युफॅक्चर करतात. नंतर मी प्राईजवरती येतो. ओरिजिनल पीयू ग्रेडमध्ये सीट कव्हर बनवणारी कंपनी आहे सर. ग्रेड म्हणजे काय नक्की? पीयू म्हणजे ऑटोमोटिव्ह ग्रेड पॉली युरेथ्रेन नावाचं मटेरियल. याचा बेनिफिट असा आहे का, आपण नॉर्मली जे काही सीट कव्हर बघतो ना, 5-6 हजारचे, 6-7 हजारचे किंवा शोरूममध्ये मिळणारे सीट कव्हर, हे सगळे रेक्झिनपासून बनलेले असतात. रेक्झिन हे ॲक्च्युली होम फर्निशिंगचं मटेरियल आहे, सोफा सेट, बिकॉज हे सावलीत असतं. ज्यावेळेस रेक्झिनचं सीट कव्हर लावलेली कार तुम्ही बाहेर उन्हामध्ये थांबवणार, उन्हामध्ये थांबली तर तिचा एक पर्टिक्युलर स्मेल येतो, त्याला केमिकल ओडर म्हणतात. म्हणजे आता हे पण रेक्झिन असेल? हे रेक्झिन आहे. बघा म्हणजे आता मी आपल्याला पॉडकास्टमध्ये पण ती अडचण आहे. बघा आपण ज्यावेळेस असं हे चिकट फील करतो ना, हे चिकटचा आवाज येतोय, रेक्झिन आहे. हे होम फर्निशिंगचं मटेरियल आहे. रेक्झिनचा सीट कव्हर ज्यावेळेस कारमध्ये लावाल आणि ती कार उन्हात थांबेल त्यावेळेस एक पर्टिक्युलर वास येतो. लोक म्हणतात बऱ्याचदा मळमळ होते गाडीमध्ये, डोकं दुखतंय. उन्हात थांबल्यानंतर रेक्झिनच्या केमिकल प्रॉपर्टी चेंज होतात. केमिकल प्रॉपर्टी चेंज झाल्यानंतर तिथे एक पर्टिक्युलर फ्युम सोडले जातात आणि त्यांनी वास येऊन आपलं डोकं दुखतं, मळमळ होते, वॉमिटिंग होते, हे त्या रेक्झिनमुळे होतं. म्हणून बऱ्याचदा स्वस्तातला जो काही सीट कव्हर आहे हा रेक्झिनचाच असतो आणि ऑटो फॉर्मचा सीट कव्हर हा ओरिजिनल पॉलियुरेथ्रेन मटेरियलचा असतो. हा जो प्राईस बेनिफिट आहे ना सर, हा फक्त याच्यामुळे होतो. बिकॉज सर आता मार्केटमध्ये सगळं हेच चालू आहे, पीयू सांगून रेक्झिनच विकताय. 12 हजारचा सीट कव्हर 6 हजारला कसं मिळणार सर? तुम्ही आता सपोज अजून एक थोडक्यात एक्सप्लेन करायचंच म्हणलं, बेंटेक्स आणि ओरिजिनल गोल्ड याच्यामध्ये किती फरक आहे? लांबून जर बघितलं तर बेंटेक्स आणि गोल्ड तुमच्या काही लक्षात येणार नाही, बट ज्यावेळेस तुम्ही ते वापरणार, त्याचा फील घेणार, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अरे गोल्ड सोनं ते सोनं आहे आणि बेंटेक्स ते बेंटेक्स आहे. तर अशी प्रॅक्टिस मार्केटमध्ये चालते का सर? ते कशाला तुम्ही घेताय 12 हजार, कशाला इन्व्हेस्ट करताय? 6 हजारातच पीयू मिळतं. ते पीयू नाही आहे मित्रांनो, ते रेक्झिनच आहे. आणि का जस्टिफाय त्या? आता तुमचे मित्र जे सीट कव्हर घ्यायला गेलेत ना, एक त्यांना पण एकदा सांगूशे वाटतं मला, त्यांनी खूप चांगला डिसिजन घेतला का ते लगेच घेतले नाही. ज्यावेळेस त्यांना ती कार घ्यायची होती, सपोज तुम्हाला जर एखादी कार घ्यायची आहे तर तुम्ही किती बारीक विचार करता, ग्रँड व्हिटर घेऊ का हायरायडर घेऊ, मारुती घेऊ का ह्युंडाई घेऊ, क्रेटा घेऊ का सेल्टॉस घेऊ, वेन्यू घेऊ का सोनेट घेऊ. तिथे इतका बारीक विचार करता, खूप रिसर्च करता, त्याच्यावरती रिव्ह्यू बघतात, युट्यूबला जाऊन रिव्ह्यू बघतात, 4 मित्रांना विचारतात, नातेवाईकांना विचारतात, अरे ही गाडी घेऊ का? त्यावेळेस खूप विचार करता. आणि त्याच गाडीला ज्यावेळेस सीट कव्हर घ्यायची वेळ आहे त्यावेळेस कुणाचं पण ऐकून लगेच टाकून येतं का आणि फसून जातात. इतकी भारी गाडी घेतलेली असती आणि साध्या सीट कव्हरमधनं त्या गाडीचं सगळं इंटेरियरचा फील गेलेला असतात. सीट कव्हर हे एकमेव असं प्रोडक्ट आहे का जे गाडीत बसल्यानंतर तुम्हाला लक्झरी वाटलं पाहिजे, तिथे बसल्यानंतर कम्फर्ट वाटलं पाहिजे, फिटिंग त्याची ओई टाईपच फिटिंग पाहिजे, तर त्या कारची मजा येईल. नाही तर तुम्ही सपोज मर्सिडीज घेतली आणि आतमध्ये सपोज एकदम लोकल सीट कव्हर टाकून दिला तर त्या मर्सिडीजचं तरी फील राहील का त्या गाडीमध्ये बसल्यानंतर? एक एक्झाम्पलसाठी सांगितलं मी. म्हणून सीट कव्हर घेताना खूप चांगला विचार करून सीट कव्हर घेतलं पाहिजे. तुम्ही स्वतः त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे, नुसतं मी म्हणतो हे घ्या म्हणून ते पण घेतलं नाही पाहिजे. त्याच्यावरती त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत त्याच्या डिटेल्समध्ये जाऊन मग तो डिसिजन तुम्ही स्वतः घेतला पाहिजे, ना की कोणाच्या सांगण्यावरून घेतला पाहिजे, कोणाच्या रेफरन्सवरून तर नाही घेतला पाहिजे, बट तुम्ही स्वतः त्याचा नक्की अभ्यास केला पाहिजे सर. अगदी बरोबर. आणि त्याचमुळे मी आता रिसेंटली तुमची एक फेसबुकला जस्ट पोस्ट बघितलेली, त्या पोस्टमध्ये मी कमेंट वाचलेला, कारण मी कुणाचाही पॉडकास्ट घेताना प्रॉपर स्टडी करतो, म्हणजे जरी तो जवळचा मित्र असला तरी. तुमची कालचीच पोस्ट होती, त्याच्यामध्ये एक आमचेच मित्र किंवा आपले कॉमन मित्र आहेत संदीपजी शेळके सर, बरोबर, त्यांची एक भरपूर मोठी कमेंट होती. त्यात मी वाचलेलं की तुमचे जवळपास 8,000 कस्टमर झालेले. सो म्हणजे खरंच 8,000 कस्टमर? 8,000 नाही सर, 8,000 पेक्षा जास्त कस्टमरचं काउंट आहे तो. आम्ही ज्यावेळेस 2020 ऑरेंज कॉर्नर मयूर ऑटो वर्ल्ड नावाने हे ब्रँडेड शोरूम्स जे चालू केले होते आणि एक वर्षात लगेच डिटेलिंग चालू केलं होतं, हा टोटल फिगर माझा 8,000 पेक्षा जास्त आहे. ओके. हा 8,000 कस्टमरचा डेटा माझ्याकडे आहे, बट बऱ्याचदा काय होतं घाईमध्ये प्रत्येक कस्टमरचा नंबर लिहिला जात नाही, त्याची ती जी डील झालेली आहे, सेल्स झाला आहे, त्याचा नंबर बऱ्याचदा 25% कस्टमरचा आमच्याकडनं पण लिहिला गेलेला नाही आहे. ओके. म्हणून 8,000 पेक्षा जास्तच आमचे कस्टमर झाले आहेत, ते पण 38 महिन्यामधला काउंट आहे तो. बरोबर. आमच्याकडे प्रत्येक कस्टमरचा डेटा आम्ही घेतला जातो
काय विकलं त्यांना, काय प्रोडक्ट घेतलं, सर्व्हिसेस घेतल्या, त्याची एंट्री असते आमच्याकडे. ओके. एखाद्याला व्यवसाय चालू करायचा असतो तर तो मोस्टली मी बघतो की सुरुवातीला भरपूर जण डायरेक्टली प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि कदाचित कधी कधी ते फसतातही. बरोबर. आणि काही जण सर्व्हिस बेसमध्ये येतात, जसं की तुम्ही सुरुवातीला सर्व्हिस बेसमधनं आले, मग आता तुम्ही हळूहळू भरपूर मोठं साम्राज्य क्रिएट केलं. तर तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिसमधनं आता एवढं मोठं साम्राज्य क्रिएट करताय, तर तुम्ही स्वतःचा काही प्रॉडक्ट लॉन्च करताय का, किंवा तुमचं काही मॅन्युफॅक्चरिंग आहे का, किंवा त्याचा तुम्ही काही विचार करताय का? येस, मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल. 2020 पासूनच आम्ही त्याच्यावरती काम करायला, बॅकएंडला काम करायला सुरुवात केलेली होती. आम्ही कार मॅन्युफॅक्चर, जे कार बॉडी कवर आहेत त्याचं आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि ते ऑनलाईन आम्ही सगळीकडे विकतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात आम्ही कार कवर विकलेला आहे आमचा, जो स्पेशल आम्ही असा बनवतो जो रिअल त्या गाडीला प्रोटेक्ट करू शकेल, गाडीचं संरक्षण करू शकेल, त्याच्या उन्हापासून, धुळीपासून आणि पाण्यापासून आणि सगळ्यात महत्त्वाचं स्क्रॅचेसपासून तो कवर वाचवेल, असं आम्ही कवर बनवतो. आणि मोस्टली आमचा फोकस आणि ऑनलाईनवरतीच आहे, ऑनलाईन आम्ही ते कवर विकतोय. ओके. मग ते फक्त तुम्ही संगमनेरसाठी, महाराष्ट्रासाठी आता ऑनलाईन बोलताय म्हणून विचारते, कारण ॲज अ डिजिटल मार्केटर मीही अगदी अब्रॉडपर्यंत लोकांचे प्रॉडक्ट विकत असतो. सो तुम्ही तो प्रॉडक्ट कुठपर्यंत आता सध्या विकताय? मला आत्ताच्या ह्या वर्षी माझं करंट मार्केट तर पूर्ण विद इन महाराष्ट्र आहे, बट नेक्स्ट इयरपासून आम्ही आउट ऑफ महाराष्ट्रासाठी सुद्धा स्ट्रॅटेजी बनवायला चालू करणार आहेत. बिकॉज आत्ता आम्ही जे कवर बनवतो आहे ना, आम्हाला ज्या काही ऑर्डर्स येत आहेत ना, ते 20-20 दिवस आम्ही कस्टमरला होल्ड करतो, कारण की आम्ही तेवढं बनवू शकत नाही आत्ता कवर, तेवढे वेटिंग झालेले आहे. आणि मग प्रत्येक कस्टमर नाराज होतो बऱ्याचदा, कारण की त्याला वेळेत डिलिव्हरी मिळत नाही, मग नुसत्या ऑर्डर खूप जनरेट करायचे आणि ॲक्च्युअल कस्टमर, एंड कस्टमरपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचवलं नाही, तर त्याच्यातनं पण बॅड इम्पॅक्ट आम्हाला पण आलेले होते. म्हणून आम्ही आत्ता तेवढ्याच ऑर्डर घेतो जेवढे आम्ही मॅन्युफॅक्चर करू शकतो. म्हणजे डिमांड फार आहे आणि सप्लाय तेवढा आम्ही देऊ शकत नाही आहे, म्हणून आम्ही सध्या तरी विदिन महाराष्ट्राचाच फोकस करतोय. बट नेक्स्ट इयरपासून आमची ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढवेल, आम्ही आउट ऑफ महाराष्ट्रही ते कार कवर घेऊन जाणार आहेत. मला एक सांगायला अजून नक्की आवडेल सर, ते जे कवर आत्ताच्या नवीन काही डार्क एडिशन्स गाड्यांचा खूप जमाना आलेला आहे, डार्क एडिशन, क्रेटा, हॅरियर, एव्हरीथिंग आता इंडियामध्ये डार्क कलर, जे ब्लॅक कलरसाठी खूप इतकं पॉप्युलरिटी ब्लॅक कलरची वाढली आहे, बट ते जे लोकल कवर वापरतायत ना शोरूममधनं दिलेले किंवा साधे, त्यांनी सगळे डार्क एडिशनचे कलर खराब झालेले आहेत. डार्क एडिशन क्रेटा, हॅरियर, सेल्टॉस, सोनेट, वेन्यू, एक्स वाय झेड सगळ्या प्रीमियम कार्स आता कस्टमरची पहिली पसंत आहे का ब्लॅक कलर डार्क एडिशनला. आणि लोकल कवर वापरल्यामुळे ना विदिन 6-8 महिन्यात आम्ही रिझल्ट बघितले, सगळ्यांचे कलर घासले गेलेले आहेत, कारण की ते ज्यावेळेस कवर हलतो त्यावेळेस सगळी आतली धूळ, त्याला स्क्रॅचेस पडतात. आमचा फक्त कवर असा आम्ही बनवलेला, त्याला आतून सॉफ्ट लाईनिंग फॅब्रिक टाकलेला आहे. जे काही तुमची कार डार्क एडिशनची असेल तर तिला फक्त आमचा कवर गाडी प्रोटेक्ट करू शकेल, असा आम्ही कवर मॅन्युफॅक्चर केला आहे. आणि दुसरी एक मजेची बातमी सांगायची होती, तर बऱ्याचदा कस्टमर आमच्याकडे येतात का कार कवर पाहिजे, आमचं कवर नॉर्मली 3-3.5 हजारला स्टार्ट होतो कार झाकण्याचा, आणि बट 500 रुपयात कवर मागतात ऑनलाईनला. बऱ्याच ठिकाणी 500 हजारात कवर मिळतात. मला फक्त एक सांगायचं होतं, गमतीचा भाग, एक शर्ट जर 500 रुपयात बनू शकत नाही तर एवढी मोठी गाडी झाकायची, तिचा कवर कसा बनेल 500 रुपयामध्ये? नाही, आणि एक एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, म्हणजे माझे तरुण उद्योजक या ठिकाणी आलेले असतील, ज्यांना म्हणजे काही दर्शक असतील ज्यांना व्यवसाय चालू करायचा आहे, तुम्ही त्यांचा माइंड बघितला का, म्हणजे कवर एका ठिकाणी तुम्हाला 500 रुपयाला पण भेटतोय, पण तोच कवर हे 3.5 हजारला घेऊन येत आहे, कारण यांची कल्पकता आणि सध्याची मार्केटची डिमांड. त्यांनी कशा पद्धतीने अनालिसिस केलं तुम्ही बघा, म्हणजे त्यांनी तुम्ही काय केलेलं, तुम्ही बघितलं लोक गाड्या कोणत्या घेत आहेत, पहिली गोष्ट ब्लॅक, त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, ब्लॅक का घेतो, अरे ती चांगली चमकावी, चांगली दिसावी, चांगला लुक भेटावा, बट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, त्यांचा कलर त्या ठिकाणी डाऊन होतोय. मग त्याच्यासाठी सोल्युशन काय, यांनी ती जी कवर आहे त्या कव्हरलाच आतून थोडक्यात सॉफ्ट लाईनिंग टाकली. आय थिंक दिस इज इनोव्हेटिव्ह आयडिया, हे कुणी मार्केटमध्ये करत नाही. मला, मी पहिल्यापासून सांगितलं सर, मला कुणाचीच कॉपी करायला आवडत नाही, आणि जर कोणी ते करत असेल तर मी ते करत पण नाही. काहीतरी समथिंग इनोव्हेटिव्ह आणि व्हॅल्यू फॉर मनी दिलं पाहिजे कस्टमरला. जर कस्टमर 20 लाखाची जर गाडी घेत असेल तर 500-600 कवर घेऊन ती गाडी खराब होणार आहे त्याची, हे कस्टमरचे, एंड कस्टमरचे लक्षात येत नाही. आपलं इंडियन मार्केटमध्ये काय होतं, बऱ्याचदा कस्टमर यांना प्राईस कॉन्शियस असतो, भले इकडे 500 रुपयाचाच घेईल पण इकडे त्याची 20 लाखाची गाडी खराब होते तो तिकडे लक्ष देत नाही. तर माझा फोकस तोच आहे नेहमी, का तुम्ही जी गाडी घेतली तिचं खरं प्रोटेक्शन होईल असं कवर घेतलं पाहिजे. हीच गोष्ट सीट कवरला पण लागू पडते, हीच गोष्ट मॅट्सपाठी मॅटिनला पण लागू पडते, डिटेलिंगला पण हीच गोष्ट लागू पडते. माझा फोकसच पहिल्यापासून व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट आणि व्हॅल्यू फॉर मनी सर्व्हिसेसवरती आहे सर. आम्ही मार्केटमध्ये कोण कितीला विकतंय, 500 विकतंय का फुकट विकतंय, मी तिकडे कधीच बघत नाही. मला काय बेस्ट ऑफ बेस्ट माझ्या कस्टमरसाठी देता येईल त्याचा मी प्रयत्न करतो नेहमी. ओके मयूर सर, मी माझा प्रत्येक पॉडकास्ट घेतो आणि थोडंसं सर्वे करतो आधी,
काही सांगितलेलं, तर आत्ता एक सर्वे केला आणि त्यातलं मला असं जाणून आलं की मार्केटमध्ये खास करून या कार इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे मी खास करून हा शिर्डीमध्ये सर्वे केलेला आमच्या, त्यानंतर कोपरगावला केलेला, तर त्या ठिकाणी असं बघितलं की कॉम्पिटिशन वाईज जे एकमेकांचे जे कॉम्पिटिशनवाले जे व्यावसायिक आहेत ते त्यांच्या सर्व्हिसेसची जे चार्जेस आहेत ते कमी करतात. बरोबर. हां, तर तुम्ही तुमच्या कस्टमर वाढवण्यासाठी काही चार्जेस वगैरे तुम्ही कमी करतात का, तुम्ही काही डिस्काउंट वगैरे देतात का, किंवा तुम्ही त्याच्याबद्दल कशी स्ट्रॅटेजी करतात हे मला नवीन उद्योजकांना मला गाईड करावं असं मला वाटतं तुम्ही. बरोबर आहे, बरोबर आहे सर एकदम. ज्यावेळेस कॉम्पिटिशन तयार होते ना त्यावेळेस सपोज इथे 5 दुकानं आहेत आणि अजून 50 दुकानं आलेत, तर लोकं काय करतात किंवा कॉम्पिटिटर काय करतो, याच्यापेक्षा मी अजून स्वस्त देईल, तिने स्वस्त दिलं का तो त्याच्यापेक्षा अजून स्वस्त देईल, बट तो लास्ट लेवलला ना जी क्वालिटी डिलिव्हर करायला पाहिजे ना ती क्वालिटी डिलिव्हर होत नाही किंवा तो कन्सिस्टंट काम करू शकत नाही त्यामध्ये. बिकॉज आपण ज्या आपल्या ब्रेक इव्हन पॉईंटच्या पण खाली जाऊन आपण ज्यावेळेस काम करायला लागतो ना त्यावेळेस कुठेतरी दुकानदार किंवा तो ओनर कॉस्टमध्ये कॉम्प्रोमाइज करायला चालू करतं. कॉस्टमध्ये कॉम्प्रोमाइज केल्यानंतर जो एंड रिझल्ट कस्टमरला मिळायला पाहिजे ना तो कस्टमरला एंड रिझल्ट मिळत नाही. माझ्या मेन सर्व्हिसेसमध्ये मी तर कधीही कॉस्ट कटिंग करत नाही किंवा कॉस्ट वाईज काम करत नाही किंवा कॉम्पिटिशन किती पण आली, अजून कॉम्पिटिशन तयार झाली तरी मी रेट कमी नाही करणार सर, पण मी रेट वाढवेल आणि अजून जास्तीत जास्त चांगलं कसं मला देता येईल ते मी करेल. अजून एक उदाहरण घेऊन सांगतो, आमचं सीट कवर जो फिटिंग आहे ना तर सीट कवर इन्स्टॉलेशनचा रेट आहे ना मार्केटपेक्षा आमचा 1200-1500 रुपयांनी जास्त आहे. बरोबर. बिकॉज आम्ही नुसतं सीट कवर विकत नाही तर त्याची बेस्ट ऑफ बेस्ट वर्कमॅनशिप द्यायचा प्रयत्न करतो. एक्सपिरियन्स माणसं आम्ही स्किल्ड माणसं सर कामासाठी घेतो, त्या इन्स्टॉलेशनसाठी हायली स्किल्ड माणसं कुठे असतील तर ते आम्ही माणसं कामासाठी घेतो आणि त्यांच्याकडनं ते इन्स्टॉलेशन करून घेतो. ते ज्या क्वालिटीने इन्स्टॉलेशन करतात, जो फील लक्झरी देतात, ते चीप लेबर नाही देऊ शकत. म्हणून प्राईजमध्ये डाऊन करणं किंवा प्राईज रेट तोडून काम करणं हे मला म्हणजे माझ्या बुद्धीला पटत नाही. ओके ओके. बिकॉज ती व्हॅल्यू नाही देऊ शकत आपण कस्टमरला लो प्राईजमध्ये. म्हणून जी प्राईज आहे आम्ही जे देतो ते बऱ्याचदा कस्टमर सांगतात का आम्ही पुण्यामध्ये हा सेम सीट कवर 1200 रुपयांनी स्वस्त मिळत होता, बट तुम्ही तिथे कधी चेक केलं का तो सीट कवरची फिटिंग करण्याची पद्धत कशी, ती वर्कमॅनशिप कशी आहे. नुसतं पैसे कमावण्याच्या हेतूने 5 मिनिटात कस्टमरला फ्री करून देण्यापेक्षा योग्य टाईम घेऊन योग्य क्वालिटी इन्स्टॉलेशन करून चांगली सर्व्हिस देऊन ही कधी पण बेस्ट राहील असं पर्सनली मला वाटतं. ओके ओके. आता रिसेंटली आहे ना मी एका शोरूममध्ये गाडी बघायला गेलेलो, गाडी बघितली मला छान वाटली, मग आम्ही असं प्राइझिंगवरती बोलायला लागलो. तर मग प्राइझिंगवरती बोलता बोलता तो समोरचा जो एक्झिक्युटिव्ह होता, सेल्स एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की तुम्ही ही कोटिंग घ्या, म्हणजे मग ती काय टॅफ्रॉन सिरॅमिक वगैरे अशा खूप साऱ्या कोटिंग असे नावं घेतली की जे मी फर्स्ट टाईम ऐकत होतो. मग या सगळ्या कोटिंगबद्दल बोलायला लागले, मग अगदी त्याची प्राइसिंग मी काही लोकल दुकानांमध्ये बघितली म्हणजे लोकल शोरूम्समध्ये बघितली तर ती 8 ते 10 हजार, अगदी मग पुण्याच्या लेवलला गेलो तर काहींनी तर मला 25-25-30-30 हजार सांगितले. मग नेमकं ज्या व्यक्तीला नवीन गाडी घ्यायची आहे, शेवटी कुणी गाडी घेताना त्याचं स्वप्न असतं, मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो त्याला काहीतरी चांगली सर्व्हिस हवी असते, काहीतरी चांगली गोष्ट हवी असते, चांगलं माझं कसं मला चांगली इन्व्हेस्टमेंट करता येईल, कारण ती गाडी स्वतःची एक इन्व्हेस्टमेंट आहे. मग अशा वेळेस त्या व्यक्तीला तुम्ही काय गायडन्स कराल? बरोबर आहे सर. सगळ्यात फर्स्ट आहे ना त्या व्यक्तीने आधी ठरवलं पाहिजे आपण गाडी घ्यायला जातोय का गाडीच्या ॲक्सेसरीज घ्यायला जातोय. शोरूम काय करतं, मेन बिझनेस त्यांचं कार विकणं हा आहे, त्या कार विकणं तिची सर्व्हिस देणं, फर्स्ट सर्व्हिस, सेकंड सर्व्हिस, थर्ड सर्व्हिस, मेंटेनन्स करणं हा मेन त्यांचा बिझनेस. बरोबर. बट ज्यावेळेस कस्टमर आहे ना ग्राहक खूप म्हणजे भोळे असतात, त्यांच्या भोळेपणाचा ना बऱ्याचदा शोरूमवाले फायदा उचलतात असं पर्सनली मला जास्त अनुभव आलेला आहे. त्या कस्टमरला आहे ना ज्यावेळेस गाडी घ्यायला जातात ना त्यावेळेस त्यांना बऱ्याचशा अननेसेसरी गोष्टी चिपकून दिल्या जातात, त्यांना ते बळी पडलं जातं का ते घ्यायला. मोठं किट तयार केलेलं असतं, 30-40 हजाराचं किट तयार केलेलं असतं आणि ते त्यांना दिलं बळजबरी विकलं जातं, नाही तर गाडी देणार नाही. आता खूप काही फंडे आलेत मार्केटमध्ये, गाडी मिळणार नाही, गाडीला फार वेटिंग आहे, बट ही गाडी अवेलेबल आहे, हिला एवढं किट लावलेलं आहे आम्ही, ते तुम्हाला घ्यायला लागेल, दुसऱ्या दिवशी गाडी देतो. मोस्टली नॉर्मल आफ्टर कोविड नंतर गाडीला 1-1 वर्षाचे वेटिंग गेले होते. ह्या कस्टमरच्या ह्या पॉईंटचं त्यांनी बरोबर प्लस पॉईंट करून त्यांनी काय केलेलं आहे, ती गाडी ॲक्सेसरीज नेकेड गाडीला ॲक्सेसरीज लावूनच विकले गेलेले आहेत. आता कस्टमरला आहे ना आधी एक त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, जसं एक म्हण आहे आपल्याकडे का सोनाराकडनंच कान टोचून घ्यावे, तसं त्यांनी प्रत्येक गोष्टीतल्या एक्सपर्टकडनं ते काम करून घेतलं पाहिजे. सपोज कार शोरूममध्ये घेतली पाहिजे, ॲक्सेसरीज त्या
जे मेन त्यांचा कोर बिझनेस आहे ॲक्सेसरीजचा, सीट कवरचा, डिटेलिंगचा, त्या एक्सपर्टकडनं ते काम करून घेतलं पाहिजे असं बेसिकली मला वाटतं. आणि तरी पण लास्ट डिसिजन हा कस्टमरचाच असतो, त्यांनी प्रॉपर अभ्यास केल्याशिवाय डिसिजन घेऊ नये. लगेच घाईमध्ये कुणाला पण येस म्हणून तो ॲक्सेसरीज टाका किंवा कोटिंग करा हे असं करायला नाही पाहिजे. त्यांनी प्रॉपर त्याचा अभ्यास केला पाहिजे, चार ठिकाणी चौकशी केली पाहिजे, त्याचा एक्सपिरियन्स आहे का त्या माणसाचा तितका ते बघून मग ते काम केलं पाहिजे. दुसरा प्रश्न तुम्ही मला प्राइझिंगवरती विचारला, आता 8-10 हजारात शोरूममध्ये प्राईज होत कोटिंग होतं, काही टेफलॉन कोटिंग 10 हजारात विकले जातात जे टेफलॉन असते. हे पहिली गोष्ट प्राइझिंगवरती आपण नक्की जाऊयात, पण मला हा पहिला प्रश्न पडला की हे टेफलॉन आणि सिरॅमिक कोटिंग नेमकं आहे तरी काय बोल. सांगतो, टेफलॉन आहे ना हे ड्युपॉन्ट कंपनीचं प्रोडक्ट होतं, USA कंपनी आहे ड्युपॉन्ट, ते 1992 त्यांनी डिस्कंटिन्यू केलेलं आहे. टेफलॉन आता अस्तित्वातच नाही मार्केटमध्ये, पण तरी पण आता नॉर्मल रबिंग करून दिले ना एक हलका पॉलिशचा हात मारला किंवा मशीनने पॉलिश मारली का त्याला ते टेफलॉन कोटिंग म्हणतात. आणि ते कोणी 2000 विकतंय, कोणी 5000 विकतंय, तर कधी शोरूमवाले 10000 पण विकतील. हा इतका डिफरन्शिएट काय तो कस्टमरच्या अवेअरनेस नसल्यामुळे. हा कस्टमरला माहिती नाही आहे का टेफलॉन कोटिंग म्हणजे काय, साधा फक्त रबिंग करून पॉलिश करून दिली का त्याला ते टेफलॉन कोटिंग म्हणतात, जे प्रोडक्टच मुळात अस्तित्वात नाही आहे. सेकंड थिंग, सिरामिक कोटिंग जी रिअली कोटिंग आहे, टेक्निकली याला नॅनो टेक्नॉलॉजी पण म्हणतात, बॉन्डिंग असतं छोट्या छोट्या मायक्रो पार्टिकल्सचं, ते सिरामिक ॲप्लाय केलं जातं गाडीवरती, तर त्याच्यात पण फार वेगवेगळे आले सर, कधी 10000 मिळते, कधी 20000 मिळते, कधी एक्सपर्ट डिटेलर 30000 पण घेऊ शकतो. हे कम्प्लिटली डिपेंड ऑन तुम्ही किती मन लावून काम करताय, किती डिटेल्ड तू ॲक्शन करतात त्या गाडीवरती, किती प्रॉपर काम करताय, बेसिक प्रोसिजर फॉलो करतायत का. सिरामिकच्या फार छोट्या छोट्या गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सला तुम्ही फॉलो करतायत का, स्टेप बाय स्टेप काम करतायत का, किती वेळ देतायत, यावरती सिरामिक कोटिंगची प्राइजेस व्हॅरी होते. आणि वेगवेगळे ब्रँड्स आले आहेत, जसं लोकल ब्रँड्स पण आहेत आणि प्रीमियम ब्रँड्स पण आहेत, प्रत्येकाची प्राईस व्हॅरी असू शकते. बट सिरामिक कोटिंग तुम्ही त्याच्याकडेच केलं पाहिजे ज्याच्याकडे त्याचा एक्सपिरियन्स असेल. तुम्ही जर तुमची नवी गाडी कोणाच्या लवकर हातात देत नाही, गाडी कोणाला वापरायला देत नाही, तर एवढी महागडी गाडी तुम्ही एखाद्या डिटेलरकडे कशी काय देऊ शकता सिरामिक कोटिंग, जो पूर्ण तुमच्या गाडीच्या एक्सटेरियर लुकवरती काम करणार आहे. फक्त प्राईस कम्पेअर करून कधीच काम नाही केलं पाहिजे, त्याचं नॉलेज कम्पेअर केलं पाहिजे, त्याचा एक्सपिरियन्स कम्पेअर केला पाहिजे, तो माणूस काम काय करणार आहे किती दिवसात. आता बऱ्याचदा शोरूममध्ये आमच्याकडे कस्टमर येतात, एका दिवसात सिरामिक कोटिंग करून गाडी दिलेली असते. आम्हाला प्रश्नच हा पडतो, ज्या गाडीला काम करायला 3-3 दिवस आम्हाला कमी पडतात कधी कधी, ते एका दिवसात कामच कसं काय होऊ शकतं, ते पण एकदम प्रीमियम प्राइसेस घेऊन. सर, एक अजून एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की भरपूर सारे जे सध्याचे यूथ आहे, गाडी घ्यायची असेल सोशल मीडियावरती जातात, त्याचा स्टडी करतात, मग असंच त्यांना जर काही गाड्यांचं काम करायचं ते यूट्यूबला जातात, इन्स्टाला जातात, तिथे जाऊन स्टडी करतात आणि नंतर ते त्या ठिकाणी जातातही. म्हणजे काही माझे मित्र असे आहेत जे दिल्ली हरियाणा अशा ठिकाणी त्यांच्या गाड्या मॉडिफाय करण्यासाठी सुद्धा जातात, परंतु तरी त्यांना तो सॅटिस्फॅक्शन फॅक्टर त्यांना भेटत नाही. मग हे कशामुळे होतं आणि याला तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करता रिलेटेड टू युअर कस्टमर, कारण तुम्ही जवळपास 8000 जास्त कस्टमरला आजपर्यंत सर्व्हिस दिली आहे. येस, मी बऱ्याचदा प्रत्येक कस्टमरशी ना पर्सनल इंटरॅक्शन केल्यानंतर मला याच्यातनं असं लक्षात आलं होतं, जे यूट्यूबला ते बघतात ना तो ॲक्च्युअल जो भपका असतो तो तिथे गेल्यावर नसतोच ॲक्च्युअल. हे बऱ्याचदा मला कस्टमरने सांगितलेलं आहे का, मी असं असं बघून तिथे गेलो पण तिथे बघितल्यानंतर ते एक एन्व्हायरमेंट बघितल्यानंतर मला तिथे काम करण्याचा फील नाही आला म्हणून त्यांनी गाडी परत घेऊन आली, असे पण काही उदाहरणं आहेत. माझ्याकडे लांबून लांबून गाड्या काल आता रिसेंटली आमच्याकडे साताऱ्यावरनं गाडी आली होती, एक नांदेडवरनं गाडी आली होती आणि बऱ्याचदा लांबूनच गाड्या येतात. संगमनेरच्या आसपास 100 किलोमीटरमधनं गाड्या माझ्याकडे महिन्याला 50% ॲव्हरेज असतो त्यांचाच आणि 50% इथला. ते जे येतात ना ते एकच त्यांनी सांगितलं की मयूर सर तुम्ही जो काही विश्वास आहे ना तुमच्यावरती आणि तुमच्या कामावरती जो विश्वास आहे ना त्यामुळं आम्ही इतक्या लांबून आलो जो आम्हाला तिथे मिळत नाही. रिसेंटली एक साताऱ्यावरनं गाडी आली होती, त्यांना पुण्यात खूप जवळ होतं काम करणं, ते तरी पण 1500-2000 पेट्रोल टाकून इतके लांब आले टाटा पंच सीट कवरसाठी, बिकॉज त्यांनी 2021 आमच्याकडे एक कार केली होती आणि त्यांना जो काही क्वालिटी आवडली होती आणि जितक्या विश्वासाने ते मला बोलले ना काय एक नंबर काम झालेलं आहे. एक नंबर काम नुसतं याच्यामुळं नाही तर त्यांना विश्वाससुद्धा तेवढा महत्त्वाचा असतो त्या व्यक्तीवरती. त्यांनी आमच्यावर आमचे कस्टमर आहे ना मोस्टली आमच्याकडे विश्वासानेच येतात. हा मेन सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणून माझ्याकडे लांबून लांबून गाड्या आलेल्या आहेत. आणि तो जो ट्रस्ट फॅक्टर आहे तो ट्रस्ट फॅक्टर सगळे नाही देऊ शकत, बिकॉज ट्रस्ट ही खूप एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे सर, जी कोणाकडनं लवकर आपण अपेक्षा नाही करू शकत. ओके, आणि हा जो ट्रस्ट आहे तो तुम्ही अजून कोणत्या कोणत्या गोष्टींची सांगड घालून तयार केलाय तुमच्या कस्टमर? नुसता ट्रस्ट नाही, नुसतं आम्ही व्हिडिओ बनवून मार्केटिंग नाही करत, ॲक्च्युअल तितकं काम करतो. आमच्याकडे काय होतं माहिती आहे का सर, जे काम होईल ना तेच आम्ही करतो. आम्ही कस्टमरचा फायदा बघतो, कस्टमरचा तोटा
नाही बघत आम्ही. आम्हालाही पैसेच कमवायचे आहेत, पण आम्ही ते चांगल्या मार्गाने कसे कमावता येतील याचा विचार करतो. जे काम आज आम्हाला वाटतं ह्या गाडीला योग्य नाही करणं, ते आम्ही सांगतो सर ह्या गाडीला काम योग्य नाही आहे ते आज करणं. मोस्टली काय होतं माहिती का, बऱ्याचदा दोन हे गडबड होते याच्यामध्ये, कस्टमरला लक्षात येत नाही कुठल्या ॲक्सेसरीज घेतल्या पाहिजे, इसेन्शियल घेतल्या पाहिजेत का नॉन इसेन्शियल घेतल्या पाहिजेत. आपल्याकडे इंडियन मार्केटमध्ये काय होतं, बऱ्याचदा सगळीकडे डेकोरेटिव्ह ॲक्सेसरीज जास्त विकल्या जातात, जेणेकरून इसेन्शियल जात नाहीत. कस्टमरला पण गाडी घेतल्यानंतर त्याला सजवावीशी खूप वाटते गाडी, जेणेकरून माझी गाडी सगळ्यात भारी दिसेल. मग ते डोअर हँडल लावतील, क्रोम लावतील, एक्स वाय झेड 15,000 क्रोम टाकून देतील, आणि ज्यावेळेस सीट कवर घ्यायची वेळ येतील ना त्यावेळेस 3,000-4,000 सीट कवर मागतो सर. मग आम्हाला पण वाईट वाटतं का यांना काय चांगलं आहे आणि काय नाही हे लक्षात येत नाही, मग आम्ही त्यांना गाईड करतो. रिसेंटली आमच्याकडे एक अर्टिगा गाडी आली होती, तर आम्ही यूट्यूबला व्हिडिओ पण टाकलेला आहे. बाहेर मुंबईला गेले होते ते कामानिमित्त, आणि तिथेच मार्केटमध्ये जाऊन त्यांनी डोअर क्रोम टाकले होते, हँडलला क्रोम टाकले होते. तर तो फक्त 400 रुपयाचा क्रोम हँडल, जो ब्रँडेड फक्त 600 रुपये येईल, ते 200 रुपये वाचवायचे नादात आहे ना, त्या गाडीला 15,000 रुपये खर्च आला आहे सर. तो हँडल सारखा दरवाजा उघडून लागून त्याचा त्याने पेंट ब्रेक केला, आणि पेंट ब्रेक केल्यामुळे तिथं रस्टिंग चालू झालं आणि तो सगळा पत्रा खराब झाला, असे चारही दरवाजेचं झालं. आणि मग याच्यामुळे ते कस्टमरला 14-15 हजाराचा विनाकारण खर्च करायला लागला. हे आम्ही कस्टमरला अवेअर करतो का कुठली वस्तू घेतली पाहिजे, कुठली नाही घेतली पाहिजे. जिची गरज नसेल तिथे खर्च करण्यापेक्षा, जिची गरज आहे तिथं 2 पैसे जास्त रुपयाची वस्तू घ्या तुम्ही, जेणेकरून व्हॅल्यू ॲडेड आणि व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट मिळेल, व्हॅल्यू फॉर मनी सर्व्हिस मिळेल. मोस्टली माझ्याकडे कस्टमर काय येतात, कारण की त्यांना माहिती आहे का आमच्याकडे आल्यानंतर फसवलं जाणार नाही, भले वस्तू भेटणार नाही त्यांना कधी, पण ते कधी फसले जाणार नाही आमच्याकडे. आणि जे गरज आहे ते आम्ही विकतो, मग ते बघत नाही 500 रुपयाचं का 5,000चं आहे. ओके, त्या गाडीला जे योग्य असेल आणि कस्टमरची चॉईस कशी असेल आम्ही त्यांना आधी सांगतो, त्यांचा डिसिजन काय तो ऐकतो, आणि जे योग्य मला वाटतं त्या गाडीसाठी ते आम्ही करतो, विनाकारण डेकोरेशनच्या नादी लागून गाडीचं नुकसान नाही करून घेत. अतिशय छान सर, म्हणजे खूप छान माहिती देत आहे. परंतु एक अजून एक प्रश्न येतो की हे जे आता तुम्ही आता ऑलरेडी त्यातले टेक्निकल, म्हणजे आय फील यू आर एक्सपर्ट इन दॅट, सो दॅट्स वाय एम आस्किंग की याच्यामध्ये पण काही टेक्निकल बाजू असतात का, म्हणजे काही अशा गोष्टी असतात का, म्हणजे ते थोडं सांगा ना, म्हणजे कळेल आम्हाला. कारण तुम्ही काय बोललेत, काही जण एका दिवसात देतात, काही जण 3 दिवसात देतात, मग नेमकं विषय काय, असं काय टेक्निकल थिंग्स आहेत की ज्याच्यामुळे तो 3 दिवस वेळ लागतो. करेक्ट. आता याच्यात ना सर हा सगळा गेम टेक्निकल्सच आहे ॲक्च्युअल, ज्याला ते प्रॉपर एक्सपर्ट डिटेलर्सला हे सगळं माहिती असतं, स्किल्ड डिटेलर्सला हे सगळं माहीत असतं, जो बाकी नाही करू शकत. टेक्निकल्समध्ये काय होतं माहिती सर, गाडीची कंडिशन काय, नवीन गाडीची कंडिशन वेगळी असते, 2 महिन्याची वेगळी असते, आणि 2 वर्षांनी वापरलेल्या गाडीची कंडिशन वेगळी असते. तिचा पेंटचे थिकनेस किती आहे, ते थिकनेस गेजने तुम्ही थिकनेस मोजता काय, किंवा बऱ्याचदा सेम एक आपलं काय म्हणतं एक डेटा आलेला असतो, किंवा सेम प्रोसिजर प्रत्येक गाडीवरती अप्लाय करतात, तर सेम प्रोसिजर प्रत्येक गाडीवरती अप्लाय नाही करू शकत. टोयोटाचा पेंट थिकनेस आजचा वेगळा येतो, काही वर्षापूर्वी वेगळा होता. तोच फोक्स वॅगनचा हायेस्ट थिकनेसमध्ये कार बनवतायत, मारुतीमध्ये तो थिकनेस कमी आहे. तर प्रत्येक गाडीचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स, कलरची स्पेसिफिकेशन, त्यावेळेस त्याच्यावरती असणारा परिणाम, ते प्रत्येक गोष्ट मोजून मग तिच्यावरती कोणती ट्रीटमेंट करायची, कोणतं कंपाऊंड वापरायचं, कोणत्या ग्रेडचं कंपाऊंड वापरायचं, इथपर्यंत छोट्या लेवलला जाऊन डिसिजन घ्यायला लागतो. नाही तर काय होईल, आता बऱ्याचदा लोक दर 6 महिन्यांनी रबिंग करतायत, पॉलिशिंग करतायत, काही दिवस आणि अशी वेळ येईल का गाडीवरती कलरची थिकनेसच नाही, कलरच नाही राहणार, तर तुम्ही पॉलिशिंग करणार काय, गाडीचा पेंट सगळा उखडून जाईल. अननोन ठिकाणी मशीन प्रॉपर पकडण्याची, मशीनिंग करण्याची पद्धत माहिती नाही आहे. लो प्राईजमध्ये मोस्टली हेच केलं जातं. लो प्राईजमध्ये का परवडतं, कारण की एक स्टँडर्ड काम करतच नाही ना, मग काहीतरी करायचं म्हणून करायचं, नंतर त्या कस्टमरला 4 वर्षांनी गाडीवरती कलर पण राहत नाही का त्याच्यावरती पॉलिश करायला, कस्टमरला आज नाही दिसत, आज फक्त वाटतं खूप भारी गाडी चमकली आहे, तो कस्टमर खुश होऊन जातो. तर त्याच्यावरती असं नाही आहे, काही स्क्रॅचेस नाही काढलेले चांगले असतात, आज काही स्क्रॅचेस काढलेले चांगले असतात. हे प्रत्येक गाडीची कंडिशन बघून तो एक्सपर्ट डिटेलर तो डिसिजन घेतो. आम्ही तरी प्रत्येक गाडीची हिस्ट्री ठेवतो, काय काम करायचं, किती काम करायचं, कलरची थिकनेस किती, कोणत्या ग्रेडचं कंपाऊंड वापरायचं. नॉर्मल एकच ग्रेडचं कंपाऊंड सगळ्या कार्सला आणि सगळ्या कलर्सला चालत नाही, तर त्या ॲक्च्युअल कारला रिक्वायरमेंट काय, त्या पॅनलची रिक्वायरमेंट काय, आयदर तो रिपेंटेड आहे का पेंटेड आहे का ओरिजिनल कंडिशनमध्ये आहे, त्याच्यानुसार त्याचे डिसिजन ऑन दी स्पॉट घ्यावे लागतात. सगळी एकच प्रोसिजर सगळ्या गाड्यांना चालत नाही, आणि याच्यामुळं स्वस्तात काम करणाऱ्यांना हे माहीत नाही आहे सर. ॲक्च्युली हे काम चांगल्या पुण्या मुंबईच्या ठिकाणी एक्सपर्ट डिटेलरकडे जर तुम्ही करायला गेलात ना, एक्सपर्ट क्रेटा गाडीचं किंवा त्या सेगमेंटच्या गाडीचं, तर 20-25 हजार रुपयेपर्यंत घेतात, आणि ते काम खूप भारी लेवलनी करतात. तेच काम आम्ही संगमनेरमध्ये लवकर आम्हाला 18,000 पण कोणी देत नाहीत, बिकॉज त्यांना माहिती का इकडे 10,000 आहे ना, इकडे 8,000 पण होते.
मला प्रश्न पडतो जी सिरामिकच आम्ही 8-10 हजारला आम्हाला येत पण नाही, ती 8 हजारला विकू कसं शकतात? मग कुठेतरी कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय हे शक्य नाही आहे. आज गाडी चमकवायची म्हणलं तर 300 रुपयाच्या वॅक्समध्ये पण चमकते. शोरूममध्ये काय केलं हे तुम्हाला माहितीच नाही ना गाडीमध्ये. बरोबर, कारण एवढा वेळ आपल्यालाही नसतो, आपणही तिथं त्यावेळेस उभं नसतो. बरोबर, आणि त्यांना परवडतं नाही परवडतं हा त्यांचा भाग राहिला, बट चांगलं काम करायचं असेल तर तुम्हाला स्किल्ड आणि एक्सपर्ट डिटेलरकडंच तुमची कार घेऊन जावी लागेल. ओके ओके, सो म्हणजे अतिशय छान पद्धतीने तुम्ही आज माहिती दिली आम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून. तरी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही नवीन कार घेणारे लोक असतील किंवा जे नवीन उद्योजक असतील त्यांना किंवा आमचे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना काही छानसा असा काही मेसेज तुम्ही देऊ इच्छिता का? येस, आता बेसिकली मेसेज द्यायचा एकच मेसेज आहे सर, कुणाच्याही सांगण्यावरून लगेच काम गाडी गाडीचं काम करू नका. तुम्ही स्वतः अभ्यास करा, 4 ठिकाणी प्राइजेस कम्पेअर करा आणि जे तुमच्या बुद्धीला योग्य वाटेल त्याचं डिसिजन तुम्ही घ्या, पण कधी अभ्यास केल्यानंतर. आणि अधिक माहिती जर पाहिजे असेल तर आमचा यूट्यूब चॅनल आहे मयूर ऑटो वर्ल्ड, याच्यावरती प्रत्येक सेगमेंटची आम्ही डिटेल्ड माहिती टाकलेली आहे. ॲटलिस्ट कमीत कमी ती माहिती तरी तुम्ही बघावी, तो व्हिडिओ तरी बघावा. या डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा ॲड्रेस, सरांचा मोबाईल नंबर, सरांचा पर्सनल कॉन्टॅक्ट डिटेल्सही देऊया, जेणेकरून ज्यांना कुणाला कार इंडस्ट्रीमध्ये किंवा म्हणजे कारच्या रिलेटेड, कार घेताना असेल किंवा कार घेतल्यानंतर काही त्यांना सर्व्हिस किंवा प्रॉडक्टबद्दल माहिती हवी असेल ते तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी येऊन कॉन्टॅक्ट करतील. सर मी सगळ्यांचं वेलकम करेल आमच्या नवीन कार केअर युनिटला. नक्कीच, आणि मित्रांनो कार इंडस्ट्रीमध्ये माणूस कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतं याचं छान उदाहरण आज आपण बघितलंय. नक्की जर तुम्हाला कधी पॉसिबल झालं तर संगमनेरमध्ये सरांच्या शॉपला नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, सरांचं यूट्यूब चॅनल मयूर ऑटो वर्ल्ड याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, सरांनाही जाऊन सबस्क्राईब करा. आणि त्याचसोबत जर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वायडी बाबा के बोल या पेजला सुद्धा फॉलो करा आणि आम्हालाही सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.